सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? मी योगिता, योग होममेकरमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण आज पाहूयात ढोकळ्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं. ही एक स्पेशल रेसिपी आहे, तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. एकदा हा प्रीमिक्स बनवून ठेवलं की आपण महिनाभर स्टोअर करू शकतो आणि जेव्हा लागेल आपल्याला तेव्हा ते इन्स्टंटली बनवून खाऊ शकतो. म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ढोकळा रेडी होऊन जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून जे प्रीमिक्स विकत आणतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा ढोकळा फ्लफी, मस्त आणि परफेक्ट होतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे प्रमाण. जर प्रमाण व्यवस्थित घेतलं तर ढोकळा हा एकदम परफेक्ट होतो. चला तर याचं प्रमाण पाहून घेऊयात आणि नंतर मग आपला ढोकळा बनवूया. सर्वात पहिल्यांदा प्रीमिक्स बनवण्यासाठी मी जे आपले चहाचे नॉर्मल कप असतात त्याचं मेजरमेंट घेतलं आहे, तर त्यानुसारच आपण सर्व मेजरमेंट्स घेणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण तांदूळ घेऊयात. तर इथे मी 10 कप तांदूळ घेणार आहे. हे नॉर्मल कप आहेत, रेशनिंगचे तांदूळ मिळतात ते तांदूळ आहेत, जे आपण इडलीसाठी वापरतो तेच. अशा पद्धतीने प्लेन 10 कप मी तांदूळ मोजून घेते. आता पूर्णपणे 10 कप तांदूळ मी घेतलेत, आता हे साईडला ठेवूयात. आणि नेक्स्ट आयटम आहे हरभरा डाळ. तर हरभरा डाळ आपण 6 कप्स घेणार आहोत. अशा पद्धतीने प्लेन कप 6 घ्यायचे. तर मेजरमेंट अगदी परफेक्ट पाहिजे, तेव्हाच तो ढोकळा एकदम परफेक्ट होतो. तर मी मोजून 6 कप हे घेते. डाळ ही रेडी आहे, आपण ही साईडला ठेवूया. आणि आपला नेक्स्ट आयटम आहे उरद डाळ. उरद डाळ आपण 2 कप घेणार आहोत. तर 2 कप ही उरद डाळ घेतली आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने मेजरमेंट्स घ्या. जर याचा रेशो आपण 10:6:2 अशा पद्धतीचा ठेवणार आहे. तर आता सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आपण हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला मेजरमेंट कमी जास्त करायचं असेल तर कोणताही मेजरमेंट 10:6:2 अशा पद्धतीने घ्या, म्हणजे ते परफेक्ट होतं. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण पूर्णपणे बारीक याची दळून घेणार आहोत. तुमच्याकडे गिरणी असेल तर गिरणीने, नाहीतर आपण जसं गव्हाचं पीठ बाहेरून दळून आणतो त्या पद्धतीने हे दळून घ्यायचं आहे. आता त्या पिठामध्ये घालणारं साहित्य आपण बघून घेऊयात. तर इथे मी 75 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, हे मोजून मीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये हे मेजरमेंट्स घेऊन येऊ शकता. तर मी ही एका शॉपमध्ये जाऊन हे घेऊन आलेली आहे. तर हे 75 ग्रॅम आपल्याला कोणतंही टाटा नमक किंवा कोणतंही नमक घ्यायचं आहे. इथे मी निंबू पावडर घेतली आहे, तर अशा पद्धतीचे असते, तर इझिली कोणत्याही शॉपमध्ये मिळेल. तर ही सुद्धा मी 75 ग्रॅम मोजून घेतलेली आहे. नेक्स्ट आहे सोडा. तर इथे मी 2 पॅकेट घेतलेत. हे 50 ग्रॅम सोडा आहे दोन्ही मिळून. शक्यतो पॅकिंगचाच सोडा वापरायचा आहे. आणि सर्वात लास्टला साखर घेतली आहे, नॉर्मल आपली साखर ही 250 ग्रॅम, म्हणजेच पावशर साखर घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मेजरमेंट्स करून मग आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर आता हे सर्व आपण एका मिक्सिंग जारमध्ये घेऊयात आणि याचं सर्व पावडर करून घेऊयात. तर आपण आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. खूप जास्तही नाही, एकदम एकजीव होईल सर्व अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकाल याची पावडर रेडी आहे. तर एकदम फाईन पेस्ट आहे. तर आपण हे आता जे पीठ आहे त्यामध्ये घेऊयात. तर तुम्हाला याचं पीठ दाखवते मी. अशा पद्धतीचं पीठ बनून रेडी झालं आहे, जसं आपण गव्हाचं पीठ दळतो त्याच पद्धतीने आहे. एकदम पातळ, म्हणजेच एकदम बारीक आहे. तर आता हे आपण यामध्ये मिक्स करूयात. तुम्ही चाळूनही घेऊ शकता, जर तुम्हाला वाटल्या गाठी असतील तर चाळून घेतलं तर प्रॉपरली व्यवस्थित मिक्स होईल. तर पटकन हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली. खूप जास्त वेळ हे मिश्रण उघडं ठेवायचं नाही आहे, कारण यामध्ये सोडा असतो, म्हणजे सोड्याची पॉवर कमी होऊ नये म्हणून यामध्ये पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण तांदूळ घातले, त्यामुळे तो ढोकळा एकदम सॉफ्ट लागतो. खायला कोरडा कोरडा लागत नाही, एकदम मस्त लागतो. तर आता हे सर्व आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात. तर मी इथे काढून घेतलं आहे आणि पटकन डब्याचं झाकण लावून हे स्टोअर करू शकतो आपण महिनाभर. फक्त एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आहे. पाहिलंत ना किती सोपं आहे प्रीमिक्स बनवायचं ते. चला तर मग आता त्या प्रीमिक्सपासून आपण ढोकळा कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 बाऊल, त्यामध्ये 1 मोठा कप प्रीमिक्स घेतलेला आहे.
हे तुम्ही चाळूनही घेऊ शकता। तर यामध्ये फक्त आपण 1 ते 1.5 चमचे तेल घालणार आहोत। नॉर्मल आपलं तेल घालायचं आहे, एकदम सॉफ्ट होतो ढोकळ्यामुळे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, बाकी आपण यामध्ये काहीच घालणार नाही आहे। मीठ वगैरे सर्वच आहे, त्याच्यामुळे काही गरजच नाही आहे घालायची। तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कलरही घालू शकता, म्हणजे थोडंसं हळद घालायची म्हणजे कलरफुल दिसतो। त्याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्यात आणि थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे, एकदम नाही। आता तुम्ही पाहू शकाल याची कन्सिस्टन्सी, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट। आता हे आपण कुकरच्या डब्याला तेल ग्रीस करून घेऊयात। आणि यामध्ये घालून घेऊया। मला मिश्रण थोडंसं घट्ट किंवा पातळ वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रीमिक्स घालून ॲडजस्ट करू शकता। साधारणतः 1 कप प्रीमिक्सला मला 1/4 कप पाणी लागलेलं आहे। एकदम फटकन रेडी झाला, फक्त लावायचा आणि नंतर वरून आपण फोडणी देऊया आणि त्याची शिट्टी काढायची आहे। तर आता हे पाणी गरम झालं आहे, तर आपण हे यामध्ये ठेवून घेऊया। कुकरमध्ये पाणी आणि त्यामध्ये मी स्टँड ठेवलेलं होतं, म्हणजे सेफ साईडला, नाही ठेवलं स्टँड तरीही चालतं। साधारणतः 20 ते 25 मिनिट आपण मीडियम गॅसवर ढोकळा व्यवस्थित होऊ देऊया। तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करूयात, म्हणजे त्याच्यावरून आपण जी मस्त चटपटीत चटणी बनवतो की नाही तर ती। तर त्याच्यासाठी मी घेतलेले थोडीशी चिंच घेतलेली आहे तिथं, आणि त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि हे भिजू देणार आहोत तोपर्यंत आपला ढोकळाही रेडी होतो आहे। आणि यामध्ये फक्त आपण थोडीशी साखर घालायची आहे, हे आपण भिजू देऊयात। 20 मिनिट झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकाल की इथे आपले जे हवा जी निघते शिट्टीमधून बाहेर, तर ती सुद्धा बंद झालेली आहे, म्हणजे आतलं पाणी जे ते पूर्णपणे संपलेलं आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि याला आपण आता थंड होऊ देऊयात। तोपर्यंत आपण याच्यावरची तडक्याची तयारी करून घेऊ। त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, तर तेल तापलं आहे तर त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात। मोहरी मस्त तडकून द्यायची आहे, तोपर्यंत मी जे मिरच्या आहेत तर त्याला मधून असे स्प्लिट करते। आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं करीपत्ता आणि थोडंसं मिरच्या यामध्ये घालायचं। यामध्ये अगदी थोडंसं 2 चुटकी नमक घालायचे। चिंच आणि साखरेचं पाणी आपण मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित कुस करून घ्यायची चिंच यामध्ये, यामुळे ढोकळ्याची जी चव आहे ती दुप्पट वाढते। हे आपलं चिंचेचं पाणी आता रेडी झालं। वा, मस्त फुगलाय, एकदम भारी फुगलाय। तर आपण एकदा चेक करून पाहूया शिजलाय की नाही प्रॉपरली। एक नाईफ आतमध्ये टाकून पाहायचं, नाईफ क्लीन निघाला म्हणजे ढोकळा परफेक्ट झाला। तर याच्या साईड्स आपण आता ओपन करून घेऊया। तर आपण आता हा कट करून घेऊया। तुम्हाला एक पिसून दाखवते, याचा पाहू शकाल एकदम फ्लफी झाला आहे, मस्त झालं आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेते। तर यावरून आपण आता फोडणी देऊया त्याची। तुम्ही पाहू शकाल किती मस्त दिसतं ढोकळा आपला, पहा किती सुंदर झाला आहे ढोकळा, ते पहा एकदम फ्लफी आणि चवदार लागतो। त्याचे जाळी पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त झाला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना फार आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। आता पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा। बाय बाय।